चलो वेलकम। कालचा राहिलेला पेपर अक्षय हिंदी 8 वाजून 5 मिनिटांनी होईल, ओके लक्ष द्या। सगळ्यांचं अनअकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे। जे विद्यार्थ्यांनी है ना अनअकॅडमी ॲप्लिकेशन अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड केलं नाही त्यांनी लवकरात लवकर करावं, है ना। प्ले स्टोरवरून करायचं, ओके। प्ले स्टोरवरून अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं, ओके। है ना यूट्यूबवर जे क्लास बघत आहे ते त्यांच्यासाठी सांगतो मी। चला यूट्यूबला कोण कोण आलेलं आहे सगळ्यांनी गुड मॉर्निंग करा। गुड मॉर्निंग एवरीवन, सगळ्यांचं स्वागत आहे। चलो आपल्याला जो टॉपिक बघायचा मित्रांनो लक्ष द्या। काका देशमुख चला वेलकम, स्वागत आहे। चला नळ आणि टाकीचे आपले प्रश्न बघायचे। नळ आणि टाकी, ओके। वरती तुम्हाला जरी सिलॉजिझम टॉपिक दिसत असला तरी आपल्याला बघायचे नळ आणि टाकी का बरं। त्याच्या मागचं कारण सांगतो मी, कारण की यूट्यूबला आपल्याला यूट्यूबला त्यांनी नळ आणि टाकी ओके हा टॉपिक दिला होता, त्यामुळे इथं पण थोडंसं मिस्टेक झालेली टॉपिक आहे करण्यात, ओके। चला स्टार्ट करायचं का? चला इथं सगळ्यांनी थम्सअप द्या पटकन फास्ट। चला जेवढे भावी अधिकारी माझे जॉईन झाले त्यांचं मनापासून स्वागत अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती। चला क्वेश्चन नंबर फर्स्ट बघा, तुम्हाला थोडंसं बेसिक कळवतो मुलांना, बेसिक सांगतो बघा। बेसिक बघा, जर समजा एक टाकी, समजा एक टाकी लक्ष द्या, समजा 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 एक टाकी। गुड मॉर्निंग मनोज बोरसे साहेब। चला किंवा एक हाऊ दे, किंवा लक्ष दे एक हाऊ दे बरोबर आहे का? एक टाकी किंवा एक हाऊ दे बरोबर, काही घ्या ओके, काही घ्या काही भरू द्या ओके। एक टाकी किंवा एक हाऊ, अर्धी टाकी नसते कधी, एक टाकी किंवा पूर्ण टाकी असते ना। तर तुम्हाला विचारलं की एक टाकी एका नळाने, लक्ष द्या एका नळाने, एका नळाने 5 तासात भरते, किती तासात भरते लक्ष द्या, बेसिक बघा 5 तासात भरते लक्ष द्या सगळ्यांनी। 5 तासामध्ये भरते बघा, एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते। तर माझं असं म्हणणं आहे की मी जर नळ 3 तास चालू ठेवला, 3 तास जर नळ चालू ठेवला, जर 3 तास नळ चालू ठेवला, नळ सुरू ठेवला, तर टाकी लक्ष द्या, तर टाकीचा किती भाग भरेल, ओके कन्सेप्ट क्लिअर करून घ्या बघा। एक टाकी जी, एक टाकी पूर्ण भरायला 5 तास लागतात ओके। तर तीच टाकी भरण्यासाठी 3 तास नळ चालू ठेवला ओके, तर किती भरेल रे टाकी, 3/5 भरेल का नाही, 3/5 भरेल का नाही, म्हणजे 3/5 एवढा भाग भरेल का नाही बरोबर आहे का? माझं म्हणणं समजलं का? म्हणजे टोटल भाग भरायला 5 तास लागतात,
पण त्यांनी तीनच तास चालू ठेवले म्हणजे 3/5 भाग भरेल, 3/5 भाग भरेल. आणि तुम्हाला जर विचारलं की रिकामी किती भरायची किती बाकी टाकी तर काय करायचं, हे जे 3/5 भरलेले याला काय करायचं, 1 - 3/5 करायचं. काय करायचं याला, 1 - 3/5 म्हणजे किती येईल रे, 2/5 म्हणजे एवढा भाग भरायचा बाकी, एवढा बाकी आहे. समजतंय का, कळतंय का, समजतंय का? टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागतो हे छेदामध्ये ठेवायचं, आणि त्यांनी किती वेळ नळ चालू ठेवला ते अंश म्हणून ठेवायचं, म्हणजे तेवढा भाग भरलेला असतो. आणि 1 मधून जर तुम्ही मायनस केलं जेवढा भाग भरलेला आहे, तो उरलेला जे असतं ते तुम्हाला बाकी असतं, किती भाग बाकी भरायचा. कळतंय का, कळतंय का की डोक्याच्यावरून चालले, कळतंय का रे, कळतंय का, बा थम्सअप देत चाल, कळतंय का? तर चव्हाण पवार यस, कळतंय का रे, थम्सअप देत चला पटकन फास्ट, आवाज येतो माझा क्लिअर? बघा लक्ष द्या, मी जर म्हटलं एक टाकी जी आहे ती 9 तासामध्ये भरते, लक्ष द्या रे, 9 तासात भरते. हां सौरव देशमुख, एक टाकी जी, लक्ष द्या बेटा, एक टाकी जी ती 9 तासात भरते, बरोबर का, 9 तासात भरते. मी जर 4 तास नळ चालू ठेवला बेटा, 4 तास, 4 तास जर नळ चालू ठेवला तर किती भाग भरेल, किती भाग भरेल? मी जर 4 तास नळ चालू ठेवला तर 9 तासामध्ये किती भाग, लक्ष द्या, 9 तासामध्ये एक टाकी पूर्ण भरते, तर 4 तासामध्ये ती किती भरेल, किती भरेल रे 4 तासामध्ये, 4 तासामध्ये ती टाकी किती भरेल? ए अशोक, चला विशाल, किती भरेल? खुशाली संतोष, अरे लेकरांनो पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागतोय, 9 तास है ना. तुम्ही किती वेळ नळ चालू ठेवला, 4 तास, मग 4/9 तास, लक्ष द्या, 4/9 भाग भरेल ना ती, 4/9 भाग भरेल ना, बरोबर का, कळतंय का? बघा अरे लग्नांनो, बघा एक टाकी भरायला 9 तास लागतात, बरोबर का, एक टाकी भरायला 9 तास लागतात. त्यांनी 5 तास टाकी चालू, लक्ष द्या, 5 तास नळ चालू ठेवला है ना, एक टाकी 9 तासामध्ये भरते, बरोबर का, यस यस हुंदे, बघा एक टाकी 9 तासामध्ये भरते, जर 5 तासामध्ये किती भरेल, 5 तासामध्ये किती भरेल, 9/6 ठेवायचे वरती 5, कारण 9 तास म्हणजे बघा छेदामध्ये यांनी पूर्ण 9 तासामध्ये पूर्ण टाकी भरते, 5 तास नळ चालू ठेवला त्यांनी, 5/9 भाग भरेल, 5/9 भाग भरेल है ना. आणि तुम्हाला जर विचारलं की टाकीचा किती भाग रिकामा आहे तर काय करायचं, त्याला 1 - 5/9, 1 - 5/9 बघा तिरकस गुणाकार ना, 5 - 1 - 9 - 1 - 9, 9 - 5 गेले किती रे, 4/9, ओके चालेल का, तेवढा भाग काय रे रिकामा आहे, यस तेवढा भाग काय रिकामा आहे, कळलं का? आता बघा, ए बघा लक्ष द्या, मी जर म्हणलं एक टाकी 12 तासात भरते, एक टाकी 12 तासात भरते, बरोबर का, तर 7 तासामध्ये किती भरेल ती, अरे 7 तासात किती भरेल ती, 7 तासात किती भरेल, किती भरेल पटकन फास्ट, येऊ द्या आन्सर, येऊन सांगू द्या, 12 तासामध्ये फुल भरते, 7 तासात किती भरेल ती, किती भरेल 7 तासात, किती भरेल 7 तासामध्ये है ना, 12 तास पूर्ण भरायला लागतात ती टाकी, बरोबर आहे का, तर 7 तासामध्ये किती भरेल ती, 7/12, 7/12 एवढा भाग भरेल ती, बरोबर आहे का, बरोबर आहे का रे आंबोळी, बरोबर का. आणि तुम्हाला जर लक्ष द्या, तुम्हाला जर विचारलं की उरलेला भाग किती भरायचा, बाकी किती, तर काय करायचं, याला प्रत्येक वेळेस जेवढा भाग भरलेला त्याला काय करायचं, 1 मधून मायनस करायचं, 1/12, लक्ष द्या, बरोबर किती रे, 5/12, कळलं का, कळलं का, डोक्याच्यावरून गेलं, कळलं का रे, आता आता बघा कसं थम्सअप जोर आले, कळलं का, यस 2-3 एक्झाम्पल घेतले लगेच कळतो माणसं, कळतंय का, हे डोक्याच्यावरून चाललंय, कळतंय ना व्यवस्थित एकदम, बरोबर का. आता अजून एक एक्झाम्पल घेतो मी, तेवढंसं चेंज करतो त्याला, बघा लक्ष द्या, एक टाकी, लक्ष द्या, एक टाकी 12 तासात भरते, बरोबर का, तर लक्ष द्या सगळ्यांनी, ओके, एक टाकी 12 तासात भरते, तर 4 तासामध्ये त्या टाकीचा, लक्ष द्या, किती टक्के भाग भरेल,
किती टक्के भाग भरेल, लक्ष द्या, किती टक्के भाग भरेल, लक्ष द्या रे, किती टक्के भाग भरेल, बघा एका, लक्ष द्या, एक टाकी ही जी टाकी 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 एक टाकी 12 तासात भरते, तर 4 तासामध्ये ती त्या टाकीचा किती टक्के भाग भरेल, किती टक्के भाग भरेल, ओके लक्ष द्या. आता काढून घ्या पहिले की बघ किती भाग भरेल, टोटल काढून घ्या किती भाग भरती ती 4 तासामध्ये. बघा 12 तासामध्ये पूर्ण टाकी भरती, 12 तासामध्ये पूर्ण भरती, बरोबर आहे का, 12 तासामध्ये मध्ये ती टाकी पूर्ण भरती, लक्ष द्या व्यवस्थित, 12 तासामध्ये ती टाकी पूर्ण भरती, ओके समजतंय का, 12 तासामध्ये पूर्ण भरती, 4 तास नळ चालू ठेवला है ना, 4 तास नळ चालू ठेवला, कळलं का, तर 4/12 म्हणजे काय रे, 1/3 असं लिहू शकतो आपण, याला लिहू शकतो, एवढा भाग भरेल ती, एवढा भाग भरेल, बरोबर का, बरोबर का, एवढा भाग भरेल ती, ओके एवढा 1/3 भाग भरेल. तुम्हाला विचारलं किती टक्के भाग भरेल, एवढा 1/3 टक्के म्हणजे 1/3 म्हणजे किती रे, 100 गुणायचं, टक्केमध्ये काढायचं, चला या 3 100 भागा, ओके किती येईल, 33.33 टक्के भाग भरेल, 33.33 टक्के भाग भरेल. आणि तुम्हाला विचारलं तुम्हाला विचारलं किती टक्के भाग भरायचा बाकी आहे, तर 100 33.33 मायनस करा, 100 33.33 मायनस करा, 33.33 टक्के मायनस करा, उरलेला भाग भरेल तुम्हाला शिल्लक, शिल्लक किती टक्के भाग भरायचा, किती येईल रे, 66.66 या पाहिजे है ना, 66.66 काय 67 पर्यंत, बरं कळलं का, कळलं का माझे जेवढे अधिकारी भावी त्यांना कळलं का, नक्की कळतं का, नक्की कळलं का, तुमचं त्यावर कळलं का, कळलं का, सय्यद कळलं का, दुसरे साहेब कळलं गो, चला सौरभ देशमुख, चला जय शिव शंभू, कळलं का, तर कळलं का माझ्या अधिकाऱ्यांनो, भावी अधिकाऱ्यांनो कळलं कर तुम्हाला, हो किंवा नाही, विशाल भालवी माझे जेवढे भावी अधिकारी मला जॉईन झालेले त्यांना कळलं का की बा मी काय शिकवतो आहे, कळतंय का, चला मग प्रॉब्लेम घेऊ का, प्रॉब्लेम घेऊ का टाईपचा, चला बरं हा प्रॉब्लेम करा, बरं एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, लक्ष द्या, एक टाकी एका नळाने 5 तासात भरते, तर 2 तासात ती टाकी किती टक्के भरते, कळलं का प्रश्न, व त्या टाकीचा किती भाग भरायचा शिल्लक राहिलेला आहे ते पण काढा, हां क्वेश्चन जबरदस्त आहे, ओके जास्त डोकं लावायचं काम नाही है ना, किती टक्के भाग भरला आणि किती बाकी ते काढा, काढा पटकन फास्ट, चला डी के स्ट्रगल, चला वेलकम, स्वागत आहे तुमचं, चला वेलकम, स्वागत आहे, गुड मॉर्निंग, चला जेवढे माझे यूट्यूबला लक्ष द्या, विनायक चव्हाण साहेब चला गुड मॉर्निंग है ना, तिरुपती वाघमारे साहेब गुड मॉर्निंग, प्रतीक पाटील, सौरभ देशमुख है ना, सय्यद अरविंद ठोसरी, चला लक्ष द्या मित्रांनो, लक्ष द्या सगळ्यांनी, प्ले स्टोअरला काय करायचं माहिती का, सगळ्यांनी लक्ष द्या, जे यूट्यूबला क्लास बघतात त्यांनी प्ले स्टोअरला जायचं, प्ले स्टोअरला कुठे जायचं, प्ले स्टोअरला जायचं ना, प्ले स्टोअरमध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲप, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं, अनअकॅडमी लर्निंग ॲप, ओके आता सध्या मी अनअकॅडमी लर्निंग ॲपवरती पण चालू आहे आणि यूट्यूबला पण चालू आहे ना, दोन्हीकडे आपला कार्यक्रम चालू आहे, दोन्हीकडे क्लास चालू आहे, आपला दोन ठिकाणी सध्या क्लास चालू आहे ॲट अ टाईम ना, अनअकॅडमी लक्ष द्या, अनअकॅडमी लर्निंग ॲप याच्यावरती जायचं आणि ते इन्स्टॉल करायचं, तुमचा ईमेल आय डी टाकायचा, काय करायचं नंतर गोल सिलेक्ट करायचा तुमचा, एम पी एस सी करणाऱ्यावाल्यांनी एम पी एस सी सुद्धा पोलीस भरती असतं पण MPSC सिलेक्ट करायचा आणि लँग्वेज करायची मराठी, ओके है ना, मेल टाकायचा, ओके अनअकॅडमीवरती जायचं, अनअकॅडमी करायचं, ओके चला चला जे नवीन असेल त्यांनी अनअकॅडमी ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि माझं पेज फॉलो करा, संतोष कानाडजी, चला आज किती विद्यार्थी नवीन भेटलेले आपल्याला, आज
आज आहे का आपल्या क्लासला कोणी नवीन आहे का? आज किंवा सर आम्ही नवीन आहे? यस एनी वन आहे का? आकाश पोळी तुम्ही एकच आहे नवीन, बाकीचे नाही का नवीन? चला उशली संतोष तुम्ही पण आहे का? बरं योगेश वाळे साहेब तुम्ही पण नवीन आहे का? नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करत चला, नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करा, जेवढे नवीन भेटले मला आज त्यांनी पेज फॉलो करायचे पटकन फास्ट. ओके लक्ष द्या मित्रांनो, बघा एक टाकी एका नळाने 5 तासामध्ये भरते, बरोबर आहे का? एका नळाने किती तासात भरते लक्ष द्या. लक्ष द्या रे मी काय करणार बघा, एकदम शॉर्टकट शॉर्ट ट्रिक. ओके आय एम फ्रॉम जालना, आय एम फ्रॉम बुलढाणा. ओके काळजी नको, जवळ जाऊ आपण. एक टाकी एका नळाने 5 तासात भरते, तर 2 तासामध्ये ती टाकी किती टक्के भरेल, बरोबर का? 2 तासामध्ये बघा त्या टाकीला भरायला किती वेळ लागतो, पूर्ण 5 तास. पण त्यांनी काय केलं, किती वेळ नळ चालू ठेवला, 2 तास. मग 2/5 एवढा भाग ती भरेल, समजतं का? एवढे लक्ष द्या, 2/5 एवढं ती भरेल, म्हणजे किती टक्के भरेल ते याला करायचं गुणिलं 100. बघा या 5 नाही 100 गुणलं किती रे, 20 है ना, 20 म्हणजे किती, 20 × 2 = 40. 40% ती काय होईल, 40% भाग ती काय होईल, भरलेला असेल. मग उरलेला भाग किती भरायचा, उरलेला भाग किती भरायचा, हे 2/5 भरलेला आहे, 2/5 भरलेला भाग आहे. तर उरलेला कोणता आहे, उरलेला किती, उरलेला किती मित्रांनो, हे 2/5 एकूण मायनस करायचे, किती येईल 2/5 एकूण मायनस केल्यावर किती येईल, 3/5. म्हणजे एवढा भाग भरायचा बाकी शिल्लक आहे, एवढा भाग भरायचा शिल्लक आहे. याला टक्क्यामध्ये जर काढायचं असलं तर 100 गुणा या 5, बघा 5 ने 100 भाग गेला 20 20 × 60 म्हणजे 60% भाग भरायचा बाकी. काय म्हणता, कळतं आहे का? 60% भाग भरायचा बाकी, कळतं आहे का? जबरदस्त कळतं आहे का? डोके जोडून जाते, कळतं आहे का रे, कळतं आहे का? चला डिकेस द स्ट्रगल अन अकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा आणि पेज फॉलो करत चला. कळतं का रे, गजानन गाडेकर साहेब कळतं का, अरविंद ठोसरे साहेब, मंगेश सांगळे साहेब कळतं का? हा ना, यूट्यूबवाले आपले यूट्यूब प्रवासी आणि माझे आपले भावी अधिकारी चालू जॉईन झालेले नाही. आणि एक जोरदार एक जबरदस्त ओके अभ्यास करा पुढच्या महिन्यामध्ये 19 सप्टेंबर 20 सप्टेंबरला काय आपलं है ना, गोली की डोक्यात डायरेक्ट बालाजी तिरते. यस चलो नेक्स्ट प्रॉब्लेम बघा, हा एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो आणि दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो. जर पहिला नळ 2 तास चालला, बघा पहिला नळ 2 तास चालला फक्त, तर दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी किती वेळ लागेल, प्रश्न असा दिलेला आहे तुम्हाला. चला किती मित्रांना शिकवायचं तुम्हाला, 2 मित्रांना शिकू की 3 मित्रांना शिकू सांगा. किती मित्रांना शिकवायचं, 3 मित्रांनी 2 मित्रांनी. चला गुड मॉर्निंग भारती थोळकी मॅडम, चला मंगेश सांगळे साहेब गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग एवढी. चला 3 मित्रांना शिकवायचं का, 3 मित्रांना शिकवायचं का? बघा नंबर एक मेथड बघा रे, नंबर एक पुस्तकातले मेथड बघा, नंबर एक पुस्तकातले मेथड, नंबर एक शॉर्ट ट्रिक नंबर एक. चला बघा जी की आपण पहिले वापरली होती, बघा लक्ष द्या सगळ्यांनी. मला सांगा एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, बरोबर आहे का? है ना, हे बघा एक हौद पहिल्या नळाने, पहिला नळ म्हणजे काय, ए मानलं मी त्या नळाला, ए नळाने लक्ष द्या, एक हौद जो आहे तो 5 तासामध्ये भरतो है ना, आणि बी नळाने तो आहोत किती तासामध्ये भरतो रे, 10 तासामध्ये भरतो. लक्ष द्या मला सांगा त्यांनी काय म्हटलं, की बा जो ए नळ आहे म्हणजे हा जो नळ आहे हा 2 तास चालला, किती तास चालला हा नळ, 2 तास. हा इजी मित्रांना शिकवतो बेटा, आयोजन करू एकदम जबरदस्त, तूच म्हटलं पाहिजे की जबरदस्त. हा पहिले ऐकून घ्या, पहिले स्टेप बाय स्टेप 2-3 ट्रिक ओके, आणि
बघा ए जो नळ आहे, ए नळ फक्त 2 तास चालला, मग 2 तासामध्ये किती भरला तो? 2 चित 5, लक्ष द्या. ए नळ 2 तास चालला तर 2 तासामध्ये ए 2 चित 5 एवढा भाग भरलेला आहे, 2 चित 5 एवढा भाग भरलेला आहे, बरोबर का? 2 चित 5 एवढा भाग भरला 2 तासामध्ये, लक्ष द्या. तुम्हाला समजलं असेल ना, मी तोंडी बोलतो, लिहित नाही मी आता काही. ओके, मला सांगा रिक्कामा किती भाग आहे, रिक्कामा शिल्लक किती भाग राहिला रे भरायचा? 3 चित 5 भाग भरायचा शिल्लक राहिला, 3 चित 5 भाग भरायचा शिल्लक राहिला, बरं आला का? लक्ष द्या सगळ्यांना, सगळ्यांनी 3 चित 5 भाग भरायचा शिल्लक राहिला. बघा 2 तासामध्ये, बघा 2 तास चालला आणलं तर 2 2 5 तासामध्ये पूर्ण टाकी हौद भरतो, तर 2 तासामध्ये किती भरेल? 2 चित 5, 2 चित 5 भरेल ना, आणि शिल्लक किती राहिलं तर 3 चित 5, 1 मायनस करा ना, 2 चित 1 वजा 2 चित 5, 3 चित 5 शिल्लक राहिला, बरोबर आहे का? आणि बी जो नळ आहे, एक पूर्ण हौद जो आहे, एक पूर्ण हौद 10 तासामध्ये भरतो, एक पूर्ण हौद बी नळ जो आहे, बी एक पूर्ण हौद जो आहे, पूर्ण पूर्ण भर पूर्ण हौद 10 तासामध्ये भरतो, बरोबर का? तर हे जे 3 चित 5 उरलेला भाग आहे त्या हौदाचा, तर तो किती तासामध्ये भरेल? ओके, इथपर्यंत कळलं का? हो किंवा नाही ते सांगा. अशोक चव्हाण चला वेलकम. कळलं का? कळलं असेल सगळ्यांना, है ना? ऑल क्लिअर. काय म्हणलं मी? लक्ष द्या, पहिलं एचं काढून घेतलं मी, पूर्ण एचं, किंवा हे जो नळ, लक्ष द्या हा जो नळ ए, तो 5 तासामध्ये पूर्ण हौद भरतो, 2च तास चालू ठेवला जो, तो 2 तासामध्ये तो 2 चित 5 भरला, उरला 3 चित 5 भरायचा बाकी, बरं का? म्हणजे 3 चित 5 शिल्लक हा जो हौद आहे हा बी नळाला भरायचा आहे, पण आपल्या माहिती बी नळ जो आहे तो 1 हौद 10 तासामध्ये भरतो पूर्ण, तर 3 चित 5 किती तासामध्ये भरेल? तिरकस गुणाकार करा, हां तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार करा, तिरकस गुणाकार करायचा असा. ओके चला, 1 गुणिला x म्हणजे एक्स बरोबर 10 गुणिला 3/5, बघा 3/5, बघा या 5 ने 10 ला भाग केला 2चा, 2 गुणिला 3 किती रे? 7 तास, 2 गुणिला 3 किती? 7 तासामध्ये भरी. कळलं का? बघा कळलं का? कळलं का? माझ्या भावी अधिकाऱ्यांनो कळलं का? यूट्यूबवाले कळलं का? मस्के कळलं का? गुड मॉर्निंग स्वप्नील साहेब कळलं का? मंगेश अरविंद जाधव कळलं का? बघा कळलं असेल सगळ्यांना. ओके, ऑल क्लिअर. ऑल क्लिअर, कन्फ्यूज नका हो. बघा ऑल क्लिअर, क्लिअर टाकाटक. आता बघा, आता बघा दुसरी मेथड बघा, एकदम जबरदस्त, एवढं बी करायचं काम नाही, एकदम खतरनाक. फक्त LCM काढता आला पाहिजे. ओके, LCM आला पाहिजे. बघा लक्ष द्या, पुन्हा एकदा सांगतो ही ट्रिक. जर बघा ए, लक्ष द्या सगळ्यांनी, कन्फ्यूज नका हो, प्लीज कन्फ्यूज नका हो. एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, ओके ना, 5 तासात भरतो पूर्ण, तर 2 तास नळ चालू ठेवला तो 2 चित 5 भाग भरेल, बरोबर आहे का? आणि शिल्लक किती भाग उरेल रे? 3 चित 5, किती भाग भरायचं राहील? 3 चित 5, बरोबर आहे का? मला सांगा आता, हे जो 3 चित 5 भाग भरायचा बाकी, शिल्लक बाकी, तो बी नळाला भरायचा आहे, बी नळाला तो भरायचा आहे, पण आपल्याला माहिती बी नळ पूर्ण 1 हौद 10 तासामध्ये भरतो, तर शिल्लक जो भाग आहे 3 चित 5 उरलेला तो किती तासामध्ये भरेल? 1 10 तासामध्ये 3 चित 5 किती? तिरकस गुणाकार आणला, 7 तास आला. ओके चला, हे झालं फर्स्ट ट्रिक, पुस्तकी येणे. आता बघा आपलं डोक्याची ट्रिक, आता डोकं वापरायचं. ओके, तिथं डोकं वापरायचं, आता डोकं बघायचं असं वापरायचं. चला मी याला इरेज करतो, कोणा स्क्रीनशॉट करायचं स्क्रीनशॉट करून घ्यायचा. ओके बघा, चला सोडून घे, चला हा ना, एकदम आता शॉर्ट ट्रिक वगैरे. आता बघा, ओके कळलं. आता LCM मेथड ना बघा, जबरदस्त शिकवणार, जबरदस्त, काळजी नका करू. एकदा 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 जबरदस्त थम्सअप पटकन फास्ट. ओके, ऑल क्लिअर. चला सगळ्यांनी थम्सअप द्यायचं पटकन फास्ट, लाईक आवडला असेल तर जबरदस्त. ओके बघा, आता मी इरेज केलं, इरेज. आता बघा लक्ष द्या सगळ्यांनी, मी घेतला हा, लक्ष द्या सगळ्यांनी, मी घेतलं याला ए नळ, बघा हा ए नळ, आणि हा घेतला मी बी नळ, है ना? मला माहिती आहे की बा पहिल्या नळाने म्हणजे 5 तासामध्ये भरतो एक आऊट, पहिला नळ म्हणजे ए नळ मानला मी, 5 तासामध्ये भरतो, है ना? बालाजी तिरते साहेब लक्ष द्या, पुन्हा एकदा, पुन्हा ही ट्रिक बघा, एकदम सोपी आहे, है ना? 3 ट्रिक सांगतो मी तुम्हाला, त्यापैकी कोणती वापरा, ऑल प्रॉब्लेम काळ काम वेग हे ते सगळं. बघा ए नळ 5 तासामध्ये भरतो, बी नळ 3 टक्के 10 तासामध्ये भरतो, बरोबर आहे? असं करून घ्यायचं, याला किती वेळ लागतो? 5 तास, बीला किती लागतो? 10 तास, म्हणजे पहिल्या नळाला 5, दुसऱ्या नळाला 10 तास. मला सांगा या दोघांचा LCM काढायचा, LCM म्हणजे काय रे? या दोघांच्या पाड्यामध्ये कोणती संख्या कॉमन येते, म्हणजे 5 56 10 56 कोणती येते? 10 येते का? बघा 10, म्हणजे 10 दोन्हीनं पण तिला भाग जाणं गरजेचं आहे, दोन्हीनं पण, या दोन्हीनं पण त्या संख्येला भाग जाणं गरजेचं आहे. मग मी कोणती घेतली? 10 घेतली, बरोबर का? 5च्या पाड्यामध्ये 10 येते, 10च्या पाड्यामध्ये 10 येते, म्हणून मी 10 घेतले, बरोबर. 20 जरी घेतले तुम्ही तरी चालतं, इथं 5च्या पाड्यामध्ये 20 येते, 10च्या पाड्यामध्ये 20 येते, पण लहानात लहान घ्या, लहानात लहान घ्यायची. ओके,
बघा इथपर्यंत कळलं का एलसीएम कसं घेतला आपण? तर एलसीएम कसं घेतला कळलं का तुम्हाला? कळलं का? बघा हे लक्ष द्या सगळ्यांनी, ए नळ 5 तासामध्ये भरतो, बी नळ 10 तासामध्ये भरतो, या दोघांचं एलसीएम घेतला मी 10, ओके, या दोघांचं एलसीएम घेतला मी 10, ओके. चला या 5 ने 10 ला भागा किती येईल रे? 2. या 5 ने 10 ला भागा किती आले? 2. या 10 ने 10 ला भागा किती आले? 1. हे झालं तुमचं टोटल टोटल वर्क. टोटल वर्क म्हणजे काय? तुम्हाला 10 लिटर टाकी भरायची आहे. ही झाली टाकीची कार्यक्षमता, है ना. 10 लिटर टाकी तुम्हाला भरायची आहे, ओके. बघा ए जो नळ आहे, ए नळ 1 तासामध्ये 2 लिटर भरतो. 1 तासामध्ये किती टाकी भरतो ती? 2 लिटर. तर बी नळ 1 तासामध्ये 1 लिटर भरतो, बरोबर का? पण त्यांनी काय म्हणलं, पहिला नळ 2 तास चालला. लक्ष द्या, पहिला नळ 2 तास चाललेला आहे. पहिला नळ 2 तास चालला म्हणजे किती लिटर पाणी भरलं त्याने पाणी 2 तासामध्ये? 2 तासामध्ये किती भरलं त्याने पाणी? 4 लिटर. किती लिटर पाणी भरलं त्यांनी? 4 लिटर. कितीपैकी? 10 पैकी. बघा 10 पैकी किती लिटर पाणी भरलं त्यांनी? 4 लिटर, बरोबर का? 10 तून 4 गेले, उरलं किती? 6 लिटर भरायचं बाकी. किती लिटर भरायचं बाकी? 6 लिटर. मला सांगा, बी नळ 1 तासामध्ये 1 लिटर भरतो, बी नळ 1 तासामध्ये 1 लिटर भरतो, तर 6 लिटर भरण्यासाठी त्याला किती वेळ लागेल? 7 छेद 1 म्हणजे 6 तास. कळलं का बाबर? कळलं का? कळलं का? कळलं का बा? एकदम डोक्षात घुसलं का? कळलं का? ऑल क्लिअर? तुझ्या गाडी क्लिअर का? बघा मस्त की कळ क्लिअर का? ऑल क्लिअर 100%, 100% अशोक शिंदे. चला जय हरी. चला कळलं का? ओके, बघा काय केलं मी. लक्ष द्या, एक आहोत पहिल्या नळाने, लक्ष द्या, एक आहोत पहिल्या नळाने 5 तासात भरतो, दुसऱ्या नळाने 10 तासात भरतो, या दोघांचा एलसीएम घेतला. एलसीएम म्हणजे या दोन्हींच्या संख्ये, या दोन्हींच्या, या दोन संख्यांच्या याच्यामध्ये पाण्यामध्ये संख्या आली म्हणजे 10 येते. 10 आली म्हणजे टोटल लिटर तुम्हाला भरायचं आहोत, म्हणजे ते कॅपॅसिटी किती? ती झाली कॅपॅसिटी, त्या आहोताची कॅपॅसिटी 10 लिटर. बघा इफिशियन्सी काढा नळाची, मग 5 ने 10 ला भागलं 2 आले, 10 ने 10 ला भागलं 1 आला, म्हणजे 2 काय वाचतं माहिती का? ए नळ 1 तासामध्ये 2 लिटर भरतो आणि बी नळ 1 लिटर भरतो. तर ए नळ 2 तास चालू ठेवला, 2 तास चालू ठेवला, तर एकूण 4 लिटर पाणी भरलं त्यांनी, बरोबर आहे का? उरलेलं किती पाणी बाकी भरायचं? 10 तून 4 गेले, 6 लिटर बाकी पाणी भरायचं बाकी. तुम्हाला माहिती आहे बी नळ 1 तासामध्ये 1 लिटर पाणी भरतो, तर 7 तासामध्ये किती भरतो? 6 छेद 1 म्हणजे 6 तास. समजलं का? 6 लिटर पाणी भरायला किती वेळ लागेल त्याला? 6 तास. कळलं का? ऑल क्लिअर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा हा. चला हा सेम सेम प्रॉब्लेम. एका पाण्याची टाकी, लक्ष द्या, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, ओके. लक्ष द्या, आकाश कोळी वेलकम, स्वागत आहे आणि थँक्यू, धन्यवाद. लय भारी सर, थँक्यू थँक्यू. एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते, लक्ष द्या, आणि दुसऱ्या नळाने 8 तासात भरते. जर पहिला नळ 3 तास चालविला, बघा रे, सेम 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 घ्या, तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल, म्हणजे किती वेळ लागेल त्याला भरायला, असं म्हणणं त्यांचं. बघा कळलं का? जमलं का? जमलं का? माझ्या भावी अधिकाऱ्यांना जमलं का? नवीन विद्यार्थी कोण जॉईन झालेला आपल्याला आज? नवीन नवीन कोणी? नवीन नवीन आहे का कोणी? नरेश कवडी. चला सगळ्यांनी पेज फॉलो करा, सगळ्यांनी पेज फॉलो करायचा. आणि लक्ष द्यायचं, एक लक्ष द्या, आपण 9-8 वाजता आपला क्लास आहे, पण 8 वाजून 5 मिनिटांनी, लक्ष द्या, 8 वाजून 5 मिनिटांनी आपला पोलीस भरतीचा क्लास आहे, कळलं का? ओके, भारती सोळंके मॅडम नवीन आहे, तुम्ही अरविंद ठोसरे साहेब नवीन आहे का? चला जे नवीन विद्यार्थी असेल ना त्यांनी लक्ष द्या, अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, है ना. हां, गाडी आपलं रेग्युलर टायमिंग हा याच्यावरती असतो. अनअकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, लर्निंग ॲप प्ले स्टोअरला जायचं आणि लर्निंग ॲप डाउनलोड करायचं. पोलीस भरती, ओके, 8 वाजून 5 मिनिटांनी आपलं पोलीस भरती बघायचं, PYQ, ओके, 1 तास अजून 1/2 तासाने, है ना. ते अनअकॅडमीवरती असेल, अनअकॅडमीवरतीच क्लास असतात सगळे. अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करा, प्ले स्टोअरमध्ये जाऊन, प्ले स्टोअरमध्ये जायचं, प्ले स्टोअरमध्ये अनअकॅडमी लर्निंग ॲप डाउनलोड करायचं, ओके. ज्यांनी यूट्यूबवाल्यांनी केलं नसेल ते, है ना, ॲपला ओपन व्हा मग गाडी आणि पेज फॉलो करा, क्लास अटेंड करा 8 वाजून 5 मिनटाचा, आणि मला
ज्यांनी 8 वाजून 5 मिनिटांनी क्लास अटेंड केला त्यांनी मला सांगा सर यूट्यूबला होतो आम्ही जस्ट जॉईन झालो 8 वाजून 5 मिनिटांनी ओके बघा यूट्यूबला नसणार तो क्लास आहे ना फक्त तो आणि अकॅडमीवर असेल बघा एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते तुम्हाला थोडंसं मी पहिला प्रॉब्लेम पहिला जे फॉर्म्युला सांगितलं त्यानुसार सांगतो ओके तरी मला सांगा एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने किती तासात भरते ती 12 तासात बरोबर का त्यांनी काय म्हणलं त्यांनी काय म्हणलं पहिला नळ 3 तास चालवला लक्ष द्या रे पहिला नळ किती तास चालवला मित्रांनो 3 तास चालवला म्हणजे 3 तासामध्ये किती भाग भरला तो 3/12 म्हणजे किती रे 3 × 3 3/12 म्हणजे 1/4 भाग भरला बरोबर का यूट्यूब चॅनलचं नाव नाही बेटा आपलं संतोष कानाडजी टाकायचं संपलं सगळं बघा लक्ष द्या रे ए नळ पूर्ण 12 तासामध्ये भरतो तर 3 तासामध्ये किती भरेल 3/12 म्हणजे 1/4 भाग भरेल ओके उरलेला शिल्लक बाकी किती रे 3/4 भरायचं बाकी बघा 3/4 शिल्लक आहे बरोबर का शिल्लक आहे मला सांगा बी नळ जो आहे बी नळ 1/8 तासामध्ये भरतो लक्ष द्या बी नळ जो बी हां बी नळ 1/8 तासामध्ये भरतो बरोबर का हां 8 तासात भरतो बरोबर आहे तुम्हाला सांगा ही जो शिल्लक भाग आहे हा शिल्लक भाग किती वेळेत भरेल तो बघा एका तास लक्ष द्या एक हौद पूर्ण जी टाकी ती 8 तासामध्ये भरतो ओके चालेल कंबाईन ओरिएंटेड क्लास लक्ष द्या मॅडम प्लसला आपला क्लास चालू झालेला आहे गाडी मॅडम ओके लक्ष द्या बघा एका लक्ष द्या एक हौ लक्ष द्या बी जो नळ बी आहे ना बी नळ बद्दल बोलतो मी बी बी नळ एका तासामध्ये लक्ष द्या एक हौद किंवा 1/8 तासामध्ये भरतो बरोबर का तर 3/4 भाग किती तासात भरेल तो तिरकस गुणाकार ना एक्स गुणिले एक म्हणजे एक्स बरोबर 3/4 × 8 बघा 4 × 2 = 8 म्हणजे किती रे 7 तासात भरेल कळलं का बघा कळलं का कटारी कळलं का अमित कुर्ले कळलं का है ना दीपाली जिंकलकर मॉर्निंगला केव्हा स्टार्ट होतेस क्लास होतो रोज सकाळी 7 वाजता क्लास असतो आपला 7 वाजता ओके चला बघा आता शॉर्ट ट्रिक बघा बरं की काय हे सगळं बाजार आहे ओके आवडत नाही मला ही ट्रिक पण तुम्हाला सांगावं लागते ती ओके आय हेट दिस ओके चला आता माझी आवडती ट्रिक बघा ओके चला आता माझी आवडती ट्रिक्स बघा लक्ष द्या रे एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 12 तासात भरते पहिल्या नळाने 12 तासात भरते ओके नो प्रॉब्लेम नो डाऊट दुसऱ्या नळाने 8 तासात भरते बरं बी नळाने किती तासात भरते बी नळ दिलं मित्रांनो नाव दिलं 8 तासामध्ये भरते या दोघांचा एलसीएम घ्या या दोघांचा एलसीएम काय येतो रे 24 येतो का यस 24 येतो म्हणून 24 घेतला मी म्हणजे कॅपॅसिटी किती झाली त्या लक्ष द्या त्या टाकीची कॅपॅसिटी किती झाली ती कॅपॅसिटी काढली तुम्ही 24 लिटरची कॅपॅसिटी झाली 12 24 लक्ष द्या 24 कसे आले आता लक्ष द्या सगळ्यांनी तुम्ही म्हणसाल सर हे 24 कसे आले हो लक्ष द्या हे जे 24 आलेले मित्रांनो या दोघांचा एलसीएम घेतला मी म्हणजे 12 आणि 8च्या पाड्यामध्ये कोणती संख्या येते लहानच लहान जवळची ती येते ओके बरोबर आहे बघा 12च्या पाड्यामध्ये 24 येते आणि 8च्या पाड्यामध्ये 24 येते बरं का म्हणून मी 24 घेतले बरोबर आहे लहानात लहान मोठ्यात मोठी नाही घ्यायची तुम्ही म्हणसाल सर 48 घेतो आम्ही 48 घ्या पण ती मोठ्यात मोठी उरली लहानात लहान घ्या ओके चला 12 ने 24ला भागलं किती आले 12 × 2 = 24 8 × 3 = 24 तुम्हाला काय म्हणलं त्यांनी चला तुम्हाला काय म्हणलं मित्रांनो त्यांनी जर पहिला नळ 3 तास चालवला पहिला नळ 3 तास चालवला बघा ए जो नळ आहे ए नळ 1 तासामध्ये 2 लिटर भरतो पाणी 1 तासामध्ये किती लिटर पाणी भरतो तो लक्ष द्या रे 1 तासामध्ये किती लिटर पाणी भरतो तो 2 तास आपलं 2 लिटर लक्ष द्या 1 तासामध्ये 2 लिटर आणि बी जो नळ आहे तो 1 तासामध्ये 3 लिटर पाणी भरतो तर त्यांनी काय म्हणलं की पहिला नळ 3 तास चालवला हा ओके 3 तास चालवला म्हणजे किती टाकी भरली त्यांनी 3 × 2 = 6 ओके 6 लिटर त्यांनी टाकी भरली बरोबर का है ना कितीपैकी रे 24 पैकी मला सांगा तुम्ही 24 पैकी 6 भरली 24 पैकी 6 भरली म्हणजे किती उरली 18 लिटर 18 लिटर भरायची बाकी आहे चला ओके 18 लिटर भरायची बाकी आहे जो आता ही उरली टाकी 18 लिटर जी कोणाला भरायची बीला मला सांगा तुम्ही बी जो आहे बी 1 तासामध्ये 3 लिटर टाकी भरतो 3 लिटर टाकी भरतो तर 18 लिटर टाकी भराल त्याला किती वेळ लागेल ते भागील 3 करा ना 3 × 18 7 तास लागेल कळलं का बाबर कळलं का घुसलं का डायरेक्ट मेंदूत मेंदूत घुसलं का मेंदूत घुसलं का डायरेक्ट लक्ष द्या आणि प्लसला लक्ष द्या सगळे लक्ष द्या माझं प्लसला रोज संध्याकाळी 7 ते 9
प्लसला सीसेटची आणि कंबाईनची अंकगणित बुद्धिमत्ता बॅच चालू झालेली है ना, आणि प्लसला सगळ्या लोकांची बॅच चालू झाली, इतिहास भूगोल 17 तारखेपासून नवी बॅच 2021 चालू झालेली. ज्यांना कोणाला प्लसला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा. ओके, हा असेल माझा कॉन्टॅक्ट नंबर 9422 है ना, 98 ओके 9849 ओके, लक्ष द्या. हा सर कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनशॉट करून घ्या किंवा ज्यांना प्लस घ्यायचं त्यांनी मला कॉल करा. ओके, प्लसला मी एकदम याच्यापेक्षा डिटेलमध्ये शिकवतो, एकदम खोलमध्ये जाऊन एकदम डिटेल असं एकदम डायरेक्ट घुसून किंवा कळलंच पाहिजे तुम्हाला. ओके, गाडी समजलं का, है ना, ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी मला कॉल करा. ओके, आणि रोज सकाळी आपला 7 वाजता अनअकॅडमीवर क्लास असतो, जर यूट्यूबला जर नाही झाला तर अनअकॅडमीला होतोच, बरोबर का. लक्ष द्या, टायमिंग बघा 7 वाजता 7 ते 8, आता पण 8:05 क्लास आहे आपला. ओके, पोलीस भरतीचा आहे तो की वाईक, त्यामध्ये आपण जी के बघणार आहे मराठी आणि अंकगणित बुद्धिमत्ता. ओके, एम पी एस दृष्टीनं तो पण महत्त्वाचा आहे ना. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. बघा, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते. अरे अनलिमिटेड असतं भेटत इथं झालेले क्लास, तुम्ही कधीही बघू शकता, केव्हाही बघू शकता. एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते, दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले, बघा रे, दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर टाकी पूर्ण भरण्यासाठी किती वेळ लागेल. चला आन्सर काढावर पटकन फास्ट. हां गाडी तुम्ही ऐका, प्लसला फक्त संध्याकाळी 7 ते 9 जॉईन करायचं, 7 ते 9 अंतिम उजळणी बॅच. ओके, अंतिम उजळणी बॅच ही बॅच चालू आहे आपली, अंतिम उजळणी बॅच है ना, प्लसला अंतिम उजळणी बॅच चालू आहे, उजळणी बॅच रिव्हिजन बॅच फास्ट आहे. ज्यांना कोणाला करायचं असेल किंवा एम पी एस सी करायची असेल पूर्वी भरती, ते त्यांनी मला कॉल करा. ओके, कॉन्टॅक्ट नंबर मी दिला होता काय, 9422 9898 49. ओके, व्हॉट्सअपला मेसेज करायचा. ओके चालेल. चला अक्षय शिंदे साहेब काय व्हायचं आन्सर. यस, सीसेट पण असतं गाडी, सीसेट सिव्हिल सर्व्हिस ॲप्टिट्यूड टेस्ट, जबरदस्त समजते का, सगळं असतं. चला ओके, चला याचा आन्सर काय सांगा बरं मला सगळ्यांनी. यस यस, लक्ष द्या रे, प्लसवरती कसं कार्यक्रम असतो मी ते का, नवीन बॅच चालू झाली ती बीन बघता येते, जुनी बॅच पण बघता येते, झालेली बॅच पण बघता येते, कोणाचे क्लास किती वेळा बघता येते. ओके, ना फक्त प्लस घ्यायचा असेल तर मला कॉल करायचा. ओके, आणि आपला रेप्रो कोड वापरायचा, कानाडचे संतोष 777. चला गायकवाड वेलकम स्वागत आहे. बघा काय रे, लक्ष द्या, तुम्हाला एक दोन फॉर्म्युले सांगतो, बघा दोन फॉर्म्युल्यानुसार सांगतो, पळतो बघा लक्ष द्या रे. नंबर एक, एक पाण्याची टाकी एका नळाने 8 तासात भरते व दुसऱ्या नळाने ती टाकी 12 तासामध्ये भरते, बरोबर आहे का. त्याला एक फॉर्म्युला वापरायचा असा आहे, म्हणजे दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू ठेवले, तर किती वेळ लागेल भरायला. ओके, त्याला काय करायचं, एक्स, लक्ष द्या हा फॉर्म्युला वापरायचा, एक्स इंटू वाय अपॉन एक्स प्लस वाय, म्हणजे काय रे, म्हणजे काय, एक्स काय घ्यायची 8, हे एक्स एका राहील, वाय तुमची 12. बघा एक्स गुणिले वाय म्हणजे किती, 8 गुणिले 12, बरोबर का, आणि शेतामध्ये दोघांची बेरीज. ओके, किती आले 20 ना, बघा 8 गुणिले 12 किती रे, 8 गुणिले 12 किती, 12 8 96, लक्ष द्या सगळ्यांनी, 12 8 96 शेतामध्ये 20, बरोबर का, लक्ष द्या रे, अरे लक्ष द्या, मला सांगा इथं 20 आहे इथं किती 96 आहे, बरोबर का. जर मी लक्ष द्या, त्याला मी जर दोघायला दोनने भागलं तर किती येईल, इथं 48 येईल, आणि याला दोनने भागलं किती येईल, 10 है ना. आणि छेदामध्ये लक्ष द्या, अंशामध्ये एक घरकुटं जायचं डावीकडे, काय बरं, छेदामध्ये 1 0 आहे, म्हणजे काय आलं ते 4.8 तास. आता 4.8 तास म्हणजे किती मिनटं माहिती तुम्हाला, नाही मिनिट माहिती, हे जे पॉईंट नंतर जे तास आलेले असतात तुमच्या 0.8 किंवा 0.6, त्याला काय करायचं रे, त्याला 6 गुणायचं, किती गुणायचं त्याला, 6, बघा 4 तास याला 6 गुणा 48ला, 6 × 8 = 48 48 मिनटं, म्हणजे जो दोन्ही नळाने तो आहोत किंवा ती टाकी 4 तास 48 मिनटामध्ये भरेल. कविता जाधव कळलं का, कळलं का. ओके चला, आता याला बघा आपण शॉर्ट ट्रिक नंबर 2. आता ट्रिक नंबर 2 बघा, एका पाण्याची टाकी पहिल्या नळाने 8 तासात भरते, लक्ष द्या रे, पहिल्या नळाने 8 तासात भरते आणि दुसऱ्या नळाने, लक्ष द्या आकाश कोळी साहेब, बघा लक्ष द्या, दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. पहिल्या नळाने 8 तास, दुसऱ्या नळाने
12 तासामध्ये या दोघांचा एलसीएम काढा. या दोघांचा एलसीएम किती होतो मित्रांनो? 24. बघा बघा, 8च्या बाडे म्हणजे 24, 12च्या बाडे म्हणजे 24, म्हणून मी 24 घेतले. हां यस यस, बालाजी तिरटे यस, तोच रेफर कोड आहे तुम्हाला कसं कमी है ना. के जे के स्मॉल घ्या, के स्मॉल घ्या फक्त, सगळं स्मॉल आहे आपलं, के पण स्मॉल घ्या है ना, के है ना. ओके ओके, ते थोडंसं स्पेलिंग चुकलेली तिरटे साहेब. ओके लक्ष द्या, तुम्हाला मी याला टाकतो व्हॉट्सअपला. ओके काळजी नका करू है ना. कानाड जे के ए एन ए डी जे ई, ओके के ए एन ए डी जे ई, तो लक्ष द्या रे. बघा लक्ष द्या, ए नळ 8 तासामध्ये भरतो, बी नळ 12 तासामध्ये भरतो, दोघांचं एलसीएम घेतलं मी 24, या 8 ना 24 ला भागलं किती आले रे? 8 3 24, 12 2 24. ओके लक्ष, दोघांची बेरीज करा किती आली? 5. का बरं बेरीज केली मी? कारण की हे दोघं नळ एकदाच, लक्ष द्या दोन्ही नळ चालू केलेले, आपण दोन्ही नळ चालू केले तर किती वेळ लागेल भरायला दोघांची बेरीज करायची? बघा एका तासामध्ये हे नळ 5 लिटर पाणी भरतात, एका तासामध्ये लक्ष द्या, एका तासामध्ये तीन, लक्ष द्या एका तासामध्ये 3 लिटर हा भरतो आणि 2 लिटर हा भरतो, दोन्ही नळ एका तासामध्ये किती भरतात रे? 5 लिटर. तर 24 लिटर पाणी भरायला त्यांना किती वेळ लागेल? या 24 लिटरला 5 ने भागा. चला बघा किती वेळ लागेल, 5 चौक 20 है ना, उरले किती रे? 5 चौक 20 उरले किती? 4 है ना. पॉइंट दिला, उष्ण शून्य घेतला, 5 8 40, 4.8 तास, बरोबर आहे का? मी काय बोललो होतो, 24 कसे घेतले? 24 एलसीएम घेतला मित्रा. अमोल राठोड, एलसीएम म्हणजे काय? की 8 आणि 12च्या पाड्यामध्ये कोणती संख्या आहे ती जवळ लहानात लहान, या दोघांच्या पाड्यामध्ये ती घेतलं मी 24. या 8 ने 12 24 ला भागलं 3 आले, या 12 ना 24 ला भागलं 2 आले, या दोघांची बेरीज केली 5, या 5 ना 24 ला भागायचं, दोन्ही नळ चालू आहे तुमचे, समजलं का? बघा 24 ला जर 5 ने भागलं 4.8 आलं, 4.8 म्हणजे काय रे? या 8 ला 6 ने गुणायचं, प्रत्येक वेळेस पॉईंट नंतर जेवढं असतील 6 ने गुणायचं, मिनटात भेटेल तुम्हाला 4 तास 48 मिनटं, जेवढा वेळ लागेल भरायला. कळलं का? कळलं का बा? कळलं का रे? कळलं का? कळलं का? ओके कळलं असेल. कळलं का अमित साहेब? कळलं का सुमित ओळ? कळलं कहू? कळलं का गाडी? कळलं का? डोक्याच्यावरून चाललं आहे सगळा कार्यक्रम. कळलं का सगळ्यांना? कळलं का? अरे थम्सअप द्या सगळ्यांनी, लाईक करा आणि कमेंट करा. ओके जबरदस्त और क्लियर. चला हा घ्या बरं, एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो. बघा एक हौद पहिल्या नळाने 5 तासात भरतो, दुसऱ्या नळाने पूर्णपणे भरलेला हौद 10 तासात रिकामा होतो. ओके है ना, दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले. बघा आता हे रिकामा करू आला, आता हा रिकामा करू आला रे, आता भरत नाही, यांना भरतोय आणि यांना रिकामा होतोय. चला काढा वर्क देतो आन्सर. तर गुड मॉर्निंग संगपाल बुद्धे साहेब, गुड मॉर्निंग. जमलं करे? जमलं का? जमलं करे? जमलं का? खाली करतो म्हणजे मायनस करायचं, खाली करतोय तो नळ म्हणजे मायनस करावं लागतं ते. हसके समजलं का? कळलं का? सोळून की? कळलं का? थम्सअप देत चला सगळ्यांनी आणि लाईक करा पेज आपलं यूट्यूबला पण. ओके आणि शेअर करा सगळ्यांनी, शेअर करा आपल्या मित्रांना पण शेअर करा यूट्यूबवाल्यांनी. लक्ष द्या, ज्यांना यूट्यूबला क्लास बघायचा असेल संतोष कानाळजी टाकायचं है ना. 10 आवर्स आलं का तिरटे? लिंक का? लिंक याला टेलिग्रामला भेटेल तुम्हाला. चला ओके लक्ष द्या. योगेश शबाळे कळलं का? कळलं का? कळलं का? कळलं का? टेलिग्रामची पण नाही सर आमची, टेलिग्रामची लिंक द्या तुम्ही तर. चला बघा लक्ष द्या, ज्यांना रेफर कोड वापरा, बघा रेफर कोड बघा.
चला चौरे वेलकम स्वागत आहे बघ कानाड जे संतोष 777 ओके हा असेल आपला रेफर कोड हा रेफर कोड आहे जर ज्यांना प्लसला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी हा रेफर कोड टाकला बघा थिरटे साहेब बघा स्पेलिंग बघा कानाड जे संतोष 777 ओके स्क्रीनशॉट करून घ्या आणि ज्यांना प्लसला ॲडमिशन घ्यायची असेल त्यांनी मला कॉल करा हा असेल माझा कॉन्टॅक्ट नंबर 9422 ओके 9898 49 कळलं का चला ओके बघा ज्यांना घ्यायचं आहे आणि प्लसला लवकर घ्या कारण प्लसला माझा संध्याकाळी 7 ते 9 सीसॅटचा स्पेशल क्लास चालू आहे सीसॅट अंकगणित बुद्धिमत्ता ओके चला बघा रे याला काय सोडायचं बघा एक नळ लक्ष द्या रे लक्ष द्या एक हौद पहिल्या नळाने 5 तास भरतो बघा ए 5 तासामध्ये आणि बी नळाने तो खाली होतोय 10 तास खाली होतोय बरोबर खाली होतोय खाली होतोय म्हणजे काय करायचं या दोघांचा गुणाकार करा अंशामध्ये एक्स गुणिला वाय छेदामध्ये काय करायचं खाली होतोय म्हणल्यावर मायनस करायचं वाय एक्स मायनस वाय ओके बघा मला सांगा एक्स गुणिला वाय किती रे एक्स गुणिला वाय किती 50 है ना छेदामध्ये एक्स मायनस वाय किती 10 तुम 5 गेले किती रे 5 ओके मायनस येणं काही गरजेचं नाही आपल्याला मायनसची काही घेणं नाही आपल्याला मायनस म्हणजे खाली होतोय ते ओके बरोबर का या 5 ने 50 ला भाग जातो का या 5 ने 50 ला भाग जातो का जातो का कितीचा 10 चा म्हणजे 10 तासामध्ये तो हौद पूर्ण लक्ष द्या है ना लक्ष द्या एक रिकामा होतोय एका नळाने तर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवले तर तो हौद भरण्यास किती वेळ लागेल तर 10 तास लागेल बरोबर आहे का किती वेळ लागेल 10 तास कळलं का आता चला झालं हे पुस्तकी ज्ञान हे झालं पुस्तकी ज्ञान ओके हे सगळं रट्टा मार आहे आता बघा ट्रिक्स पहिल्या नळाने लक्ष द्या पहिल्या नळाने एक टाकी 5 तासात भरते ओके दुसऱ्या नळाने ती टाकी 10 तासामध्ये खाली होते बरोबर बघा लक्ष द्या रिकामी होती का बघा लक्ष द्या या दोघांचं एलसीएम घ्या या दोघांचं एलसीएम किती होतं मित्रांनो 10 बरोबर आहे का बघा या 5 ने 10 ला भागलं किती आले 5 2 10 या 10 ने 10 ला भागलं किती आले 1 हा खालचा जो नळ आहे खालचा हा टाकी खाली करतो म्हणजे मायनस करा 2 ने 1 गेले किती रे 1 म्हणजे 1 तासामध्ये 1 लिटरच भरेल ते कारण की हे बघा एक ए नळ जो ए नळ 2 तासामध्ये ए नळ जो 1 तासामध्ये 2 लिटर पाणी भरतो आहे आणि बी नळ जो आहे तो 1 तासामध्ये 1 लिटर खाली करतो आहे म्हणजे किती उरलं पाणी टाकीमध्ये शिल्लक 1 लिटर तर मग अशा वेळेस 10 तासामध्ये किती भरेल ते 10 भागीला 1 करायचं बघा 10 तास 10 लिटर लक्ष द्या 10 लिटर भरायला किती वेळ लागेल 10 तास कळलं का ओके कळलं टाकाटक एकदम चल नेक्स्ट प्रॉब्लेम दिला तुम्हाला हा ओके हा सॉल्व करा 3 नळे पहिल्या नळाने 12 आणि 15 तासात काय ते पंधरा येतं हां येते नसेल तुम्हाला लाईव्हमुळे ओके आणि सगळ्यांनी लक्ष द्या सगळ्यांनी अनअकॅडमी ॲप डाउनलोड करा अनअकॅडमी अर्न अकॅडमी लर्निंग ॲप ओके आपल्या प्ले स्टोरला जायचं अरे एवढी माहिती का बरं सांगतो म्हणजे यूट्यूबवाले जे यूट्यूबला जे सध्या क्लास बघतं आपला क्लास यूट्यूबला पण चालू आहे काही काही लोकांना माहीत नसतं आहे की नाही आणि आपला क्लास प्लस यूट्यूबला फक्त एकच होतो बरोबर आहे ना बरोबर आहे का आणि अनअकॅडमी ॲप्लिकेशनला रोज होतो असं ते चला हा याचा प्रॉब्लेम तुम्ही करा ओके कारण की 5 मिनिटांना आपलं लेक्चर आहे येस चला नवीन कुंकून येतो आज नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करा संतोष कानाडे सर्च करायचं पेज फॉलो करायचं ओके कळलं का
ओके हा प्रॉब्लेम आपण उद्या घेऊ, सगळ्यांनी पेज फॉलो करा आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा, चालेल? यस ओके, नवीन कोणकोण होता आज? नवीन नवीन विद्यार्थ्यांनी पेज फॉलो करत चला, एकदम जबरदस्त पेज फॉलो करायचं. संतोष कानाडजीने हॅट डेडिकेट करा. ओके चला, कळलं असेल सगळ्यांना, चांगलं कळलं का? चांगलं, ओके चांगलं कळलं. यस, बाकीचे प्रॉब्लेम होते आपण उद्या घेऊ. ओके चालेल, चला बाकीचे प्रॉब्लेम उरलेले उद्या घेऊ आपण, है ना? सगळ्यांना लक्ष द्या, ज्यांना प्लसला ॲडमिशन घ्यायची त्यांनी मला कॉल करा. ओके, आणि वरती इथं रेफर कोड दिलेला मी, जर तुम्हाला रेफर कोड तुम्हाला माहिती असेल फीस कशी भरायची, ओके, तर इथं रेफर कोड दिलेला लिंक केलेला दिसतो का, कानाडजी संतोष 777, तो टाकायचा. ओके, किंवा मला कॉल करा. किंवा कॉल करायचा, ओके, ज्यांना प्लस घ्यायचे प्लस, ना ज्यांना प्लसला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी कॉल करा. ओके, कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहेच मी इथं. ओके, ज्यांना प्लस घ्यायचे प्लस, प्लसला ॲडमिशन घ्यायची प्लस, ओके प्लसला ॲडमिशन घ्यायची, चालेल? चला लक्ष द्या सगळ्यांनी, सगळ्यांनी लक्ष द्या. ओके सगळ्या विद्यार्थ्यांनी एक काम करा, लक्ष द्या बघा, आता 8:05 अनअकॅडमी ॲप्लिकेशन वर या. ओके, तिथं आपला क्लास पुन्हा पाठवू 8:05. ओके चालेल, भेटू आपण नेक्स्ट सेशनला, म्हणजे 8:05. सगळ्यांनी पेज फॉलो करा आणि हॅट डेडिकेट करा. चला ओके, काळजी घ्या, अभ्यास करा, प्रॉब्लेम सॉल्व करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.